नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सांगली शिपाई पोलीस भरतीत दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला हा प्रश्न एक चार सत्तावीस पुढची संख्या कोणती आणि एकतीस पंचवीस जर हा नीट संख्या बघितल्या तर हा वर्ग वाटतो हा घन वाटतो ह्याचा आपल्याला अंदाज नाही आहे आणि एकचा तर काही पण लिहू शकता वर्ग पण लिहू शकता घन पण लिहू शकता एका टायमाला वाटू शकतं की सिरीज चुकीची आहे पण ह्याच्यामध्ये काय लॉजिक आहे ते पाहून घेऊ एकचं व एकचा एक पहिला घात एक येतो एक एकचा दुस दोनचा दुसरा घात चार येतो तीनचा तिसरा घात सत्तावीस येतो तर चार चारचा चौथा घात करून पाहू काय येतो आणि पाचचा पाचवा घात एकशे एकतीस पंचवीस आहे का ते पण पाहून घेऊ एकतीस पंचवीस भागीला जर मी पाच केला तर इथे येईल स्वयंपाचा तीस हातचा खाली उरला एक सैन बारा खाली उरले दोन स्वयंपाचं पंचवीस तर हा सहाशे पंचवीस परत हा एक पाच झालेला आहे गुणीला सहाशे सॉरी छेदाने परत पाचने भाग देऊ एकशे पंचवीस येईल तर परत पाच गुणीला आता एकशे पंचवीस हा घातांक आहे पाचचा म्हणजेच इथे येईल पाचचा पाचवा घात पाचचा पाचवा घात पाचचा पाचवा घात बरोबर एकतीस पंचवीस हे येईल तर आता ह्याचं उत्तर हंड्रेड पर्सेंट चारचा चौथा घात असणार आहे तर चारचा चौथा घात म्हणजे चार गुणीला चार गुणिला चार गुणिला चार जर हे येतात चार गुन्हेला चार सोळा आणि हे चार गुन्हेला चार सोळा म्हणजेच दोनशे छप्पन्न सोळाचा वर्ग जर काढला तर तो येईल दोनशे छप्पन्न ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर असेल आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेणार आहोत आत्तापुरतं एवढंच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद